Hello friends, welcome to our channel. In last session, we study about practice set 2.1 of parallel lines and transversal. Vidyarthi mitro, magchya session madhe apan parallel lines and transversal ya chapters practice set 2.1 cha study kela. Techa previous lecture madhe apan corresponding angle, alternate angle ani interior angle cha sandarbhat maiti ghetli. Jya vidyarthyanna yacha sandarbhat ajun kahi adchani astil, tar ya previous lectures cha links आजच्या आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन्समध्ये दिलेले असतील, तुम्ही तुमच्या सवडीनुसार ते पाहू शकता. आज आपण प्रॉपर्टीज ऑफ अँगल्स फॉर्म बाय टू पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सवर्सलचा स्टडी करणार आहोत. म्हणजे पॅरलल लाईन्स आणि ट्रान्सवर्सल यांच्यामुळे तयार होणारे जे कोन आहेत त्यांचे गुणधर्म आपण अभ्यासणार आहोत. यात फर्स्ट प्रॉपर्टी आहे आपली प्रॉपर्टी ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. सो व्हॉट इज द प्रॉपर्टी regarding about the corresponding angles? The property regarding about corresponding angles is that each pair of corresponding angle formed by two parallel lines and transversal are congruent. तर ही प्रॉपर्टी साठी आपण या फिगरचं निरीक्षण करणार आहोत. ऑब्झर्व दिस फिगर. इन दिस फिगर लाईन PQ अँड लाईन RS आर द पॅरलल लाईन्स अँड लाईन AB इज अ ट्रान्सवर्सल. या फिगर मध्ये PQ आणि RS या दोन्ही रेषा समांतर रेषा आहेत, तर AB ही त्यांची छेदिका आहे. यामुळे तयार होणारे जे संगत कोन आहेत ते एकरूप असतात. कसे तर पाहूया. पा अँगल AMP, अँगल AMP कॉन्ग्रुएंट टू अँगल MNR. तर का तर प्रॉपर्टीज आहे आपली. फर्स्ट प्रॉपर्टी तीच आहे, each pair of corresponding angle forms by parallel lines and transversal are congruent, therefore angle AMP is congruent to angle MNR. Similarly, the second pair of corresponding angle is that angle PMN congruent to corresponding angle RNB. हे ट्रान्सवर्सल चे एका बाजूचे अँगल झाले, करस्पॉन्डिंग अँगल्स या दोन पेयर. आता ट्रान्सवर्सलच्या उजव्या बाजूच्या पेयर्स आपण पाहू. अँगल AMQ कॉन्ग्रुएंट टू करस्पॉन्डिंग अँगल MNS. ही थर्ड पेयर झाली, अँगल AMQ कॉन्ग्रुएंट टू अँगल MNS. त्या पद्धतीने फोर्थ पेयर आहे, लास्ट पेयर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल, अँगल QMN कॉन्ग्रुएंट टू अँगल SNB. या पद्धतीने आपल्याला करस्पॉन्डिंग अँगलच्या फोर पेयर्स मिळाल्या, ज्या की कॉन्ग्रुएंट पेयर ऑफ अँगल्स आहेत. नाउ वी हॅव टू डू स्टडी सेकंड प्रॉपर्टी, प्रॉपर्टी ऑफ अल्टरनेट अँगल. सो ऑब्झर्व दिस फिगर अँड द अल्टरनेट अँगल्स गिवन इन अ फिगर. इन फिगर लाईन PQ अँड लाईन PQ पॅरलल टू लाईन RS अँड AB इज ट्रान्सवर्सल ॲज बिफोर. अँड नाउ द अँगल PMN is congruent with alternate angle MNS. आकृतीचं निरीक्षण केल्यावर आपल्याला असं लक्षात येतं की PMN चा अल्टरनेट अँगल आहे MNS. आणि ही सेकंड प्रॉपर्टी आपली तीच आहे की अल्टरनेट अँगलच्या पेअर या कॉन्ग्रुएंट असतात. सो PMN कॉन्ग्रुएंट टू MNS. ही झाली आपली फर्स्ट पेअर ऑफ इंटेरियर अल्टरनेट अँगल. दुसरी पेअर आहे आपली अँगल QMN congruent to angle MNR. So या ज्या दोन पेअर मी तुम्हाला सांगितल्या, आता PMN आणि MNS, तसंच QMN आणि MNR, या दोन पेअर ज्या आहेत त्या आहेत पेअर ऑफ इंटेरियर अल्टरनेट अँगल. पेअर ऑफ इंटेरियर अल्टरनेट अँगल. आता एक्सटेरियर अल्टरनेट अँगलच्या पेयर्स कोणत्या आहेत त्या पाहूया. अँगल AMP याचा अल्टरनेट अँगल आहे अँगल SNB. ही झाली फर्स्ट पेअर ऑफ एक्सटेरियर अल्टरनेट अँगल, म्हणजे AMP कॉन्ग्रुएंट अँगल SNB. त्या पद्धतीने नेक्स्ट पेअर ऑफ एक्सटेरियर अल्टरनेट अँगल आहे अँगल AMQ कॉन्ग्रुएंट टू अँगल RNB. या दोन पेअर ज्या आहेत त्या आहेत
एक्सटेरियर अल्टरनेट अँगल चे अपीयर आहेत. कोणत्या? तर एक्सटेरियर अल्टरनेट अँगल. अशा पद्धतीने आपण अल्टरनेट अँगल चे अपीयर मग इंटेरियर असो की एक्सटेरियर असो त्या कशा कॉन्कुरंट असतात याच्या संदर्भात माहिती घेतली. आपण आता थर्ड प्रॉपर्टीच्या संदर्भात माहिती घेऊया. थर्ड प्रॉपर्टी आहे प्रॉपर्टी ऑफ इंटेरियर अँगल्स. सो ऍज शोन इन फिगर इंटेरियर अँगल्सच्या संदर्भातली जी प्रॉपर्टी आहे ती स्टडी करूया आणि नेमके कोणते अँगल इंटेरियर आहेत ते पण आपण ऑब्झर्व करूया. इच पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स फॉर्म बाय टू पॅरलल लाइन्स अँड ट्रान्सवर्सल इज ऑफ सप्लिमेंटरी. ही प्रॉपर्टी आहे इंटेरियर अँगल्सच्या पेअरच्या संदर्भात. इच पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स फॉर्म बाय पॅरलल लाइन अँड ट्रान्सवर्सल इज सप्लिमेंटरी. म्हणजे या पॅरलल लाइन्स आणि ट्रान्सवर्सल मुळे तयार झालेल्या इंटेरियर अँगल्सची पेअर ही सप्लिमेंटरी असते. म्हणजे त्या दोन्ही अँगलची सम ही 180 डिग्री असते. पाहूया मग पा फर्स्ट पेअर आहे या ठिकाणी मेजर अँगल पी एम एन आणि प्लस त्याचा इंटेरियर अँगल दुसरा आहे एम एन आर. म्हणजे मेजर अँगल पी एम एन प्लस मेजर अँगल एम एन आर इज इक्वल टू 180. सिमिलरली सेकंड पेअर आहे इंटेरियर अँगल सी अँगल मेजर अँगल क्यू एम एन प्लस मेजर अँगल एम एन एस इज 180. म्हणजे हे दोन्ही जे अँगल्स या पेअर्स मिळालेले आहेत आपल्याला या इंटेरियर अँगल्स या पेअर आहेत आणि इंटेरियर अँगल्सच्या पेअर्स या सप्लिमेंटरी असल्यामुळे या दोन्ही अँगल्सची सम आपण या ठिकाणी 180 डिग्री दाखवलेली आहे. इंटेरियर अँगल्स हे इंटेरियर अँगल्सचे पेअर आहे आणि त्या दोन्हीही सप्लिमेंटरी आहेत हे आपल्याला लक्षात येतं. विद्यार्थी मित्रो अशा पद्धतीने आज आपण इंटेरियर अँगल्सची प्रॉपर्टी करस्पॉन्डिंग अँगल्सची प्रॉपर्टी आणि अल्टरनेट अँगल्सची प्रॉपर्टी या तीनही प्रकारच्या पॅरलल लाइन्स आणि ट्रान्सवर्सलला रिलेटेड ज्या प्रॉपर्टीज आहेत त्यांचा आपण स्टडी केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.